मानवी तस्करी विरोधात विद्यार्थ्यांची भव्य रॅली. उत्तर व दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेचे कल्याण हे महत्वाचे जंक्शन स्टेशन असल्याने, तसेच मुंबई पुणे नाशिक या शहरांना मध्यवर्ती पडणारे कल्याण असल्याने या भागातील मुले महिला यांचे बेपत्ता होण्याचे प्रकरण मोठे आहे. जागतिक मानवी अधिकार दिनाचे औचित्य साधून संजीवन फाउंडेशन व शैक्षणिक संस्थांनी आज भव्य रॅलीचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्र सेवा दलाचे संजीवन फाउंडेशनचे ज्येष्ठ कार्यकर्ते विशाल जाधव, होली क्रॉसच्या सिस्टर सहाया, स्थानिक नगरसेविका विशाखा जाधव यांच्या पुढाकाराने निघालेल्या रॅलीत होली क्रॉस हॉस्पिटल, न्यू लूड स्कूल, नूतन विद्यालय, लूड्स इंग्लिश स्कूल या शाळांचे तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जागतिक मानवी तस्करीवर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याला नागरिकांनी चांगलीच दाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विशाल जाधव यांनी शहरी भागाबरोबरच झोपडपट्ट्यातील महिला, लहान मुले या मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत असल्याच्या तक्रारी असून या मुलांना महिलांना परराज्यात विकून त्यांच्याकडून अनैतिक कृत्य, गुन्हेगारी, भीक मागणे अशी कामे करून घेणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे विशाल जाधव यांनी सांगून यामुळे मानवी मूल्ये तसेच मानवी अधिकार धोक्यात आली असल्याचे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज.